विनर फैशन वर्ल्ड मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण साडीच्या लेस पासून एक छान पैकी सुंदरशी बॅग बनवणार आहोत, तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा। तर आपण हे चार पीस घेतलेले आहे, तर याला मी असे जोडून घेत आहे। हे चार तुकडे आहे एका साडीचे लेसचे, तर आपण याला शिलाई देऊन जोडून घेणार आहोत। ते अशी मी जोडून घेतलेले आहे, दोन भाग आपले तयार आहे। तर तुमच्याकडे अशी पिशवी असेल तर त्या पिशवीचा आपण खूप छान उपयोग करू शकतो। तुम्ही ही पिशवी साईडने कट करून घेत आहे। तर या पिशवीचे मी दोन भाग करून घेत आहे। म्हणजे आपण जे भाग बनवले आहे ते आपण ठेवून आणि साईडने आपल्याला सेम याच भाग सारखे भाग पाहिजे। तर हे 16 इंचाचे भाग आहे, तर आपण साईडचे जे आहे ते कट करून घेऊया। तर आपल्याला ह्या बाजूला सेम दुसऱ्या यालाही कट करून घ्यायचं आहे। हा आपला दुसरा पीस आहे, जे भाग आहे तर आपण याला कट करून घेऊया, साईडचा जो उरलेला भाग। आता आपल्याला शिलाई द्यायची आहे, तर मी शिलाई दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आपल्याला साईडचं जे कापड उरलं आहे ते आपल्याला कट करायचं आहे, म्हणजे जे वेस्ट आहे त्याला आपल्याला कट करून टाकायचं आहे। हे आपण कट करून घेतलेलं आहे, दोन्ही साईडने आपण हे कट केलेले आहे। तर आपल्याला हे असं उलटं ठेवून आणि आपल्याला तिथे शिलाई द्यायची आहे। तर हे असे उलटे ठेवलेले आहे एकावर एक, तर आपण ही जी साईड आहे इथे आपल्याला शिलाई द्यायची आहे। तर ही भाग उलटल्यानंतर हे सरळ दिसतील, इथे आपण शिलाई देऊया। तुम्ही शिलाई दिलेली आहे, उलटल्यानंतर ते भाग आपल्याला असे दिसतील। आपल्याला काय करायचं, परत उलटे भाग करून घ्यायचे आहे आणि आपल्याला 3 इंच बॉक्स बनवायचा आहे। ही आपली पिशवी खूप साधी आणि सिंपल आहे, आपण ही पिकनिकला नेऊ शकतो। त्याच्यात बॉटल, हमखास बॉटल, टिफिन डबा मावू शकतात, एवढी मोठी आपण पिशवी बनवणार आहोत। आणि पिशवी वेस्ट कपड्यापासून बनवता तर खूपच छान आहे, तर तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। तर ही आपण 3 इंचाचे बॉक्स बनवून घेतलेले आहे। आपण हे बॉक्स बनवल्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे। आपल्याला सेम या साईडला ही 3 बॉक्स आपण बनवले आहे, याला बी कट करून घ्यायचे आहे। तर मी कट करून घेतलेले आहे आणि आपल्याला खालची जी बाजू आहे तिथे आपल्याला 2 इंच मार्किंग करायची आहे आणि ह्या साईडला ही 2 इंच मार्किंग करून घ्या। आणि आपले ही 2 इंच आणि वरती जो कोना आहे तिथून आपल्याला शिलाई द्यायची आहे। आपण शिलाई देऊ शकतात नाहीतर आपण याला कट करून घेऊ शकतात, तर मी कट करून घेणार आहे। मी अशी मार्किंग करून घेतलेली आहे आणि साईडने नंतर मी हे कट करून घेत आहे।
असे मी कट करून घेतलेले आहे। हे 2 इंच मी मार्किंग करून ठेवा, म्हणजे आपल्याला हे 2 इंच वापर करायचा आहे आणि आपल्याला इथे शिलाई द्यायची आहे। तर या ठिकाणी आपल्याला शिलाई द्यायची नाहीये, फक्त आपल्याला साईडने जी तेवढीच कोन बाजू आहे तेवढ्याच ठिकाणी आपल्याला शिलाई द्यायची आहे। आणि ही जी बाजू आहे इथे आपल्याला एका पाइपिंग करून घ्यायची आहे। एखादी तुमच्याकडे लेस असेल या काही असेल जी पाइपिंगसाठी छान दिसेल तर तुम्ही त्याचा वापर करून पाइपिंग करून घेऊ शकतात। तर माझ्याकडे ही लेस पडलेली आहे साडीची, तर मी याची पाइपिंग करून घेत आहे। तर बघा मी अशी मोठी पाइपिंग केलेली आहे। तुम्ही या पिशवीला चेन भी बसवू शकतात आणि मी ही बिन चेनची पिशवी बनवत आहे। हे आपण असं नीट करून घेऊया आणि इथे शिलाई देऊन घेऊया। ही मी शिलाई दिलेली आहे। ती शिलाई दिल्यानंतर ही जी बाजू आहे तिथे आपल्याला एखाद्या लेसने किंवा आपल्याकडे जे वेस्ट मटेरियल असेल त्याने पाइपिंग करून घ्या। आणि हे आपल्याला 16 इंचाचे बंद बनवायचे आहे। एवढ्या मापाचे आपल्याला हे बंद बनवायचे आहे 16 इंचाचे। हे मी 16 इंचाचे बंद बनवून घेतलेले आहे आणि हे मी पाइपिंग भी करून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकतात की अशी मी दोन्हीला पाइपिंग करून घेतलेले आहे। हे 2 इंच आणि त्या साईडने ही 2 इंच आपल्याला मार्किंग करून हे बंद आपल्याला बसवायचे आहे। ही खूप साधी आणि सिंपल सी बॅग आहे। तुम्हाला हा बॅगचा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही बघू शकतात की पिकनिकला जाण्यासाठी खूप साधी आणि सिंपल ही बॅग बनवली आहे। दिसायला भी खूप छान आहे। त्याच्यात बॉटल आणि टिफिन डबा हमखास मावू शकतो। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।